राज्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये 8.53 लाख शेतकऱ्यांचा डाटा हा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळं या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागत आहे। या प्रकारामुळं केंद्र सरकारनं नाराजीही व्यक्त केली आहे। केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। 2019 पासून राबवण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये आता राज्यात 1,14,93,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, मात्र त्यापैकी 1,09,33,000 पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतोय। योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर 18,120 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे। दरम्यान महाराष्ट्रात अजूनही 8,53,000 शेतकरी या योजनेतील लाभापासून वंचित आहेत, कारण या शेतकऱ्यांचा डाटा अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेलाच नाही आहे। विशेष म्हणजे या शेतकऱ्यांची डाटा दुरुस्ती करून घेण्याबाबत केंद्र सरकारकडून वारंवार सूचना करण्यात आलेली आहे, पण मात्र त्यानंतर सुद्धा हे काम रखडलेलं दिसतंय। त्यानंतर राज्य शासनानं तसंच राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयानं राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या डाटा दुरुस्तीसाठी गाव पातळीवर विशेष शिबिराचं आयोजन करण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आलेल्या आहेत। आता येत्या 25 मार्च रोजी डाटा दुरुस्तीसाठीचं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। आयुक्त कार्यालयाच्या या पत्रानुसार राज्यामध्ये मार्च महिन्याच्या 4 शुक्रवारी म्हणजेच 25 मार्च रोजी गाव पातळीवर डाटा दुरुस्तीचं काम करण्यासाठी शिबिर आयोजित केलं जाणार आहे। सदरील काम संपूर्ण शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्ती होईपर्यंत सुरू ठेवण्यात यावं असे आदेशही या पत्राद्वारे देण्यात आलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।